हिंगोली येथे श्रावण महिन्यात कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. मात्र याच कावड यात्रेवर काही समाजकंटकांनी दगडफेक करून गालबोट लावले. या संपूर्ण घटनेत जवळपास 20 कावडधारी जखमी झाले. यामुळे या घटनेची गंभीर दखल घेत आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी हिमायतनगर तालुका बजरंग दलाच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी बजरंग दलाचे तालुका संयोजक गजानन चायल, विठ्ठल ठाकरे यांच्यासह आदी उपस्थित होते. कावड यात्रेचे आयोजन केले होते. हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी कावड यात्रा त्या ठिकाणी जात होती. अचानक हिंदू विरोधी कारवाया त्या ठिकाणी झाल्या. कावड यात्रेचे जे स्वयंसेवक होते, कावडधारी होते, त्यांच्यावर दगडाचा हल्ला झाला. बरेचसे त्याच्यामध्ये जखमी झाले. आणि जे काही कावड यात्रेनिमित्त शुभेच्छाचे पोस्टर लावण्यात आलेले होते, ज्यांच्यावर देवी देवतांचे फोटोसुद्धा होते, त्यांची बी नासधूस फोडण्यात आली. त्यानंतर त्या ठिकाणाहून सर्व बजरंगी जागृत झाले आणि संपूर्ण हिंगोली गावामध्ये फिरले. त्यावेळेस जे जे दगडफेक केले होते ते त्या ठिकाणी कोणीही थांबले नाही. सगळ्यांना गाव सोडून पळावं लागल. ज्याप्रमाणे जिथं जिथं हिंदूवर हल्ला होईल तिथं तिथं प्रत्युत्तर त्याचप्रमाणे देण्यात येईल. आणि सगळ्यांना असं सांगण्यात येईल की बा ज्यांना विरोधी कारवाया करायच्या त्यांनी सांभाळून राहावं, त्यांनासुद्धा गाव सोडण्याची पाळी येईल असं इथून मी बजरंग दल हिमायत. जय श्रीराम. जय श्रीराम. भारत माता की. भारत माता की. जय भारत माता की. जय. जांबुवंत मिलाशेस, आधार न्यूज, नांदेड. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल